हरे कृष्ण दसरा वैष्णवांस सकाचा भागवतम कक्ष मध्ये स्वागत आहे। श्री गुरुंच्या चरण कमळाचं स्मरण करून आणि त्यांना वंदन करून आपण आज श्रीमद भागवतमच्या या श्लोकावरती चर्चा करण्याचा यथाशक्ती प्रयत्न करणार आहोत। तर या श्लोकांच्या श्रृंखलेमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या वृंदावन लीलांचं वर्णन अतिशय शॉर्टमध्ये अतिशय संक्षिप्त रूपाने सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना करून सांगत आहेत। आणि आजच्या श्लोकामध्ये जी चर्चा आहे तर ती भगवंतांनी इंद्राचं गर्भहरण कशाप्रकारे केलं आणि गोवर्धन कसा धारण केला आणि पुढे ते गिरीवरधारी म्हणून कसे प्रसिद्ध झाले याच्याबद्दल वर्णन करणारी आहे। आणि ही जी कथा आहे ही विशेषतः हृदयाला अतिशय शांत करणारी, तुष्ट करणारी, पोषण करणारी व हृदयामध्ये वारंवार आनंदाचं वर्धन करणारी अशी ही कथा आहे। ही कथा आपण दरवर्षी ऐकतो कारण दरवर्षी गोवर्धन पूजा येते आणि दरवर्षीच्या गोवर्धन पूजेमध्ये किंबहुना एक वेळा का होईना कमीत कमी आपण ही कथा एकदा तरी श्रवण करतो। सो भगवंतांच्या या कथांबद्दल एक सुंदर वर्णन श्रीमद भागवतम 11व्या स्कंदातल्या दुसऱ्या अध्यायातल्या 42व्या श्लोकात करण्यात आलेलं आहे। तर त्या ठिकाणी भगवंतांच्या या ज्या कथा आहेत त्या कशा प्रकारच्या कथा आहेत याचं वर्णन करताना सुखदेव गोस्वामी म्हणतात, भक्ती परेशानुभवो विरक्ती अन्यत्र चेत्रिक एक कालः प्रपद्यमानस्य यथान्यत्त स्यू तुष्टि पुष्टि शुद्ध पायोनुघासम। तर भगवंतांची ही कथा आहे तर ही कथा श्रवण केल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या हृदयामध्ये तीन गुणांचा विकास होतो। श्रवणकर्त्याच्या हृदयात तीन गोष्टी विकसित होतात। पहिलं म्हणजे डिवोशन, भगवंतांच्या प्रती भक्ती विकसित होते भगवंतांची कथा श्रवण केल्यानंतर। दुसरी गोष्ट त्याच्या हृदयामध्ये प्रकट होते ती म्हणजे डायरेक्ट एक्सपिरियन्स ऑफ सुप्रीम लॉर्ड, म्हणजे भगवंतांचा सरळ अनुभव, अप्रत्यक्षरित्या नाही तर प्रत्यक्षरित्या डायरेक्ट म्हटलं या ठिकाणी भगवंतांचा सरळ अनुभव। आणि तिसरं म्हणजे डिटॅचमेंट फ्रॉम अदर थिंग्स, इतर गोष्टीपासून जी अनासक्ती आहे तिचा विकास होतो। आणि ह्या गोष्टी क्रमाक्रमाने चढत्या क्रमाने एखाद्या श्रवणकर्त्याच्या हृदयामध्ये विकसित होतात। प्रथम भगवंतांबद्दल डिवोशन म्हणजे भक्ती जागृत होते, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा दुप्पट प्रमाणात चढत्या क्रमाने तो हृदयामध्ये भगवंतांच्या अस्तित्वाचा भगवंतांच्या उपस्थितीचा सरळ अनुभव करतो। आणि जेव्हा असा अनुभव तो हृदयामध्ये करतो तेव्हा त्याच्या अनेक पटीने चढत्या क्रमाने हृदयामध्ये जो अनासक्तीचा अनुभव करू लागतो। दीज थ्री थिंग्स ऑकर सायमल्टेनियसली फॉर वन हू हॅज टेकन द शेल्टर ऑफ सुप्रीम अथॉरिटी ऑफ गॉडहेड। आणि या तिन्ही गोष्टी चढत्या क्रमाने एकाच वेळेला हृदयात घडतात। जसं सुंदर भोजन केल्यानंतर तीन गोष्टी एकाच वेळेला होतात त्याच्याप्रमाणे तुष्टी पुष्टी आणि शुद्ध अपाय, म्हणजे जेव्हा कोणी भुकेलेला व्यक्ती भोजन करतो तर पहिला अनुभव असतो त्याला तुष्टी, संतुष्टीचा अनुभव करतो, सुखाचा अनुभव करतो। त्याच्यानंतर त्याच वेळेला चढत्या क्रमाने तो पुष्टीचा अनुभव करतो, पुष्टी म्हणजे नरिशमेंट, पोषण झाल्याचा अनुभव करतो। आणि तिसरा म्हणजे विथ इच बाईट प्रत्येक घासागणिक ही फील्स रिलीफ फ्रॉम हंगर, त्याची जी भूक आहे तर ती प्रत्येक घासागणित शांत शांत होत जाते। तर ह्या भोजन केल्यानंतर जशा तीन गोष्टी प्राप्त होतात तसं कथा श्रवण केल्यानंतर पण
हृदयामध्ये भक्तीचा उदय होतो म्हणून तो संतुष्टीचा अनुभव करतो, कथा श्रवण केल्यानंतर तो पुष्टी म्हणजे पोषण झाल्याचा अनुभव करतो आणि भौतिक इंद्रियतृप्तीची जी भूक आहे तर ती शांत झाल्याचा आपण तो अनुभव करू लागतो। तर या कथांबद्दल वर्णन करताना तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगात वर्णन करतात, ते म्हणतात कथा सुख करी कथा मुक्त करी। तर भगवंतांची जी कथा आहे ती सुख करणारी आहे आणि ती कथा मुक्त करी म्हणजे मुक्ती प्रदान करणारी पण आहे। भक्त विशेषतः कधी मुक्तीसाठी विशेष प्रयत्न करत नाही, तर भक्ताच्या पाठीमागेच मागोमागच मुक्ती हात जोडून उभी असते आणि त्याला निवेदन करते की कृपया आपण माझा स्वीकार करा। भौतिकवादी लोक मुक्तीसाठी खूप प्रयत्न करतात, धर्म अर्थ काम आणि शेवटी मोक्ष या चार पुरुषार्थांसाठी खूप कष्ट करणारे लोक आपल्या समाजामध्ये बघायला मिळतील। परंतु कथा जी आहे तर ती हृदयामध्ये भक्तिभाव विकसित करते आणि कथा जर भक्तिभाव हृदयामध्ये विकसित करत असेल तर या प्रकारे उदित झालेल्या भक्तिभावाला किंवा भक्तीला पंचम पुरुषार्थ असं म्हणतात। हा चार पुरुषार्थांपेक्षा वेगळा एक पाचवा पुरुषार्थ आहे आणि म्हणून तुकाराम महाराज पुढे म्हणतात कथा याची बरी विठोबाची। तर भगवंताची कथा पंचम पुरुषार्थाकडे घेऊन जाणारी आहे आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की कथा याची बरी विठोबाची, म्हणून भगवंतांची कथा खूप चांगली आहे। कथा पापनासी उद्धारिले दोषी, ती भगवत कथा जी आहे तर ती अनेक प्रकारे कळत आणि नकळत दोन्ही प्रकारे झालेले जे पाप आहेत त्यांचा पूर्णपणे नाश करणारे आहे आणि उद्धारिले दोषी, जे कोणी दोषी आहेत दोषांचा सागर आहेत त्यांचा उद्धार करणारे आहात, त्यांचा उद्धार करणारी कथा आहे। तर आपण साधकाच्या अवस्थेमध्ये आपल्यामध्ये या दोन्ही गोष्टींचा वास असतो, एकतर आपण जे काही कार्य संपन्न करतो त्याच्यात अनेक दोष राहून जातात आणि कळत नकळतपणे आपल्या हाताने जाणून किंवा न जाणतेपणी बऱ्याशिवाय न जाणतेपणीच साधक भक्ताच्या जीवनात पण काही पापमय गोष्टी होत असतात। तर कथा श्रवणाचा हा विशेष फायदा आहे की त्याने या दोन गोष्टीपासून श्रवण करता मुक्त होऊन जातो। समाधी कथेसी मूढ जना, तुकाराम महाराज विशेष गोष्ट सांगतात की मूढ जन जे आहेत त्या मूर्ख लोकांना सुद्धा, असं तुकाराम महाराज शब्द वापरत आहेत की या मूर्ख लोकांना सुद्धा कथा समाधी अवस्थेपर्यंत घेऊन जाते। तर परवाच्या एका प्रवचनामध्ये वृंदावन रमणी समाधी या शब्दाचा सुंदर अर्थ सांगितला होता, तो अर्थ या प्रकारचा होता की आत्मा आणि शरीर या दोघांना पण एका स्थितीमध्ये जेव्हा येतात एकाच अवस्थेत त्याला येतात त्याला समाधी असं म्हणतात। तर कथा काय करते की जर एका मूढ व्यक्तीने मूर्खाने पण जर श्रवण केली तर त्याचा आत्मा आणि शरीर एकाच प्रकारे कार्य करायला लागतात। सध्याच्या काळात साधक अवस्थेमध्ये सुद्धा आपलं शरीर आणि आत्मा हे एका स्तरावरती काम करत नाही आहेत, शरीर एका स्तरावरती काम करत असतं आणि आत्मा एका स्तरावरती काम करत असतो। याचं एक सुंदर उदाहरण परमपूज्य बृहद भागवत स्वामी महाराज त्यांच्या जपा कोर्समध्ये देतात, तर महाराज एक प्रयोग करवतात त्याच्यामध्ये। तो प्रयोग या प्रकारचा आहे, थोडा समजायला कठीण आहे, की कधी कधी आपण जप करत असताना मध्येच आपला आवाज हळूहळू कमी होत जातो आणि एक झोप लागल्यासारखी एक झोप सदृश्य काहीतरी अवस्था येते। इकडे तो व्यक्ती जागा पण असतो आणि इकडे ते पण झोपलेला असतो, दोन्ही परिस्थिती त्याच्यामध्ये एकाच वेळेला बघायला मिळतात। जर त्याला जाऊन भुटवलं तर तो म्हणतो की अरे मला कशाला उठवतं मी जागाच आहे,
वास्तविक बाहेरून जर त्याला बघितलं, त्याच्या जवळ जाऊन जरी कोणी उभं राहिलं तर त्याला लक्षामध्ये येत नाही की माझ्या बाजूला कोणी उभं आहे. त्यावेळी तो निद्रा अवस्थेमध्ये असतो. तर ह्या अवस्थेत आत्मा काय करत असतो, तर याबद्दल महाराज तो एक्सरसाइज करतात की जेव्हा आपण हरे कृष्ण म्हणजे जप करत असतो तर आत्मा आत्म्याच्या स्तरावरती जपाचा आनंद घेत असतो, कारण ते त्याच्यासाठी नैसर्गिक खुराक आहे. पण त्यावेळेला शरीर झोपलेल्या अवस्थेत गेलेलं असतं. त्यामध्ये महाराज असं सांगतात की कधी कधी व्यक्ती जप करताना असा जप करतो, हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण, आणि बराच वेळ असाच राहतो. आणि थोड्या वेळानंतर जेव्हा तो त्याच्या बाह्य चेतनेमध्ये येतो तेव्हा तो जिथे जप सोडलाय त्याने तिथून पुढे चालू करतो, राम राम हरे हरे. किंवा समजा त्याने जप असा केला, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे, तर तो जिथे जप सोडलाय तिथेपासून चालू करतो पुढे, मध्येच चालू नाही करत किंवा अगदी सुरुवातीपासून चालू नाही करत. म्हणजे या अवस्थेमध्ये जो आत्मा असतो तो जागृत अवस्थेमध्ये असतो, शरीर मात्र स्विच ऑफ झालेलं असतं, बंद झालेलं असतं. पण या ठिकाणी आपण बघू शकतो की आत्मा आणि शरीर एकत्र कार्य करत नव्हते. शरीर स्विच ऑफ आहे, आत्मा जागृत आहे. ही अवस्था साधकाच्या परिस्थितीमध्ये कधी कधी येते, पण समाधी अवस्था याच्या पलीकडे अजून. तर या प्रकारे हरे कृष्ण थोडंसं निघून जाणे ही समाधी अवस्था नाही आहे. याला समाधी अवस्था समजणं चुकीचं राहील. समाधी अवस्था म्हणजे शरीर आणि आत्मा दोन्ही एका स्थितीमध्ये जेव्हा येतील तर ती समाधी अवस्था आहे, असं वृंदावन प्रभूंच्या व्याख्येनुसार, त्याने केलेल्या व्याख्येनुसार किंवा त्यांनी सांगितलेल्या व्याख्येनुसार, त्यांनी केलेल्या म्हणण्यापेक्षा ते त्यांनी पण कोणाकडून तरी श्रवण केलेले आहे, तर त्यांनी वर्णन केलेल्या या व्याख्येअनुसार ही समाधी जी आहे, तर जो कथा श्रवण करेल तो हळूहळू या प्रकारे समाधी अवस्थेकडे अग्रसर केला जातो. पुढे म्हणतात कथा तप ध्यान कथा अनुष्ठान. कथा जी आहे ते वास्तविकरित्या तप आणि ध्यान आहे, आणि कथा हे अनुष्ठान पण आहे. जेव्हा ह्या सध्याच्या काळात जी काही अनुष्ठानं केली जातात तर बऱ्याचशा अनुष्ठानांमध्ये बऱ्याचशा प्रकारचे दोष राहून जातात. तर मला प्रभूजी सांगत होते, प्रभूजी तुम्ही श्लोक पाठ करा. तर मला काही श्लोक पाठवलेत की एक श्लोक कसा बरोबर मीटरमध्ये गायचा. श्लोक गाण्याचे व्याकरणाचे काही नियम आहेत, कशाच्या पूर्वी काय आला तर मग कशाचा उच्चार काय होतो. तर ज्यावेळेला बरीचसे काही अनुष्ठानं केली जातात तर त्याच्यामध्ये जे काही भगवंताच्या संतुष्टीसाठी गायन केलं जातं, श्लोकांचं उच्चारण केलं जातं, तर त्याच्यामध्ये बरेचसे दोष राहून गेलेले असतात. ते कधी कधी नीट नसतात. एखाद्या अनुष्ठानामध्ये जी साधन सामग्री वापरली जाते तर ती पण काही ठीकठाक नसते. अनुष्ठान करणारा व्यक्ती कधी कधी ठीकठाक नसतो. तर रिसेंटली मी आमच्या घरातल्या एका कार्यक्रमाला गेलो होतो, तर त्या ठिकाणी श्राद्धाचा कार्यक्रम होत होतो. तर श्राद्ध करण्यासाठी लोकल जे कोणी श्राद्ध करणारे लोक आहेत, श्राद्धविधी संपन्न करणारे लोक आहेत, त्यांना बोलवण्यात आलं. त्यांनी श्राद्ध सुरू केलं. श्राद्ध सुरू असताना हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे म्हणून सांगत आहे, इथे कोणावरती दोषारोप करण्याचा हेतू नाही आहे, पण हा प्रत्यक्ष अनुभव आहे. श्राद्धविधी चालू केल्यानंतर श्राद्धाचा विधी चालू झाला आणि जे प्रिस्ट म्हणजे यज्ञ तो विधी संपन्न करणारे प्रवीण व्यक्ती जे होते त्यांना मधीच चहाची तलब आली. चहाची तीव्र इच्छा झाली, आपल्याला चहा हवा आहे. तर मी हेच कपडे घालून त्यांच्या मागच्या बाजूला बसलो होतो, त्यामुळे ते त्यांचं लक्ष काय माझ्याकडे गेलं नाही. आणि समजा गेलं जरी असलं तरी कदाचित त्यांनी मला सांगितलं नसेल, परंतु त्या विधीमध्ये आमचे मोठे बंधू समोर बसले होते. तर त्याने त्याला म्हणलं, ए चहा घेऊन ये,
तर मग आता एवढा मोठा व्यक्ती सांगतोय चहा घेऊन ये, तर गावातले बिचारे काय आहे त्यांना काही विशेष लक्षातमध्ये येत नाही. ते म्हणले हां मी येतो चहा घेऊन. ते आत गेले, घरातल्या बाकीच्या माता मंडळीने सांगितलं की त्यांना चहाची आवश्यकता आहे, लगेच चहा बनवून द्या. थोड्या वेळाने चहा तयार झाला. चहा सर्वसना इकडे त्यांचं मंत्रगान चालू होतं आणि त्यांचा विधी पण चालू होता. आणि मग चहा कप आणि बशीमध्ये आला. मग एका हातात कप होता, एका हातात बशी होती. त्याच्यात कपातल्या चहा बशीमध्ये होता आणि इकडे मंत्रांचं पठण पण चालू होतं. जेव्हा आपण कधी आपण विग्रहांच्या पण सेवेसाठी जातो, तर विग्रहांची सेवा करताना सर्वसाधारणपणे आपण कुठली गोष्ट खात नाही. काही खायचं असेल तर पूर्वी खाऊन जातो किंवा तो विधी संपन्न झाल्यानंतर मग ग्रहण करतो, कारण त्याच्यामध्ये अशुद्धी येते आणि तो आणि ते अनुष्ठान करण्यासाठी ती अशुद्धी जी असते ती बाधक असते. तर या परिस्थितीमध्ये जर अशा प्रकारे एखादं अनुष्ठान संपन्न झालं तर ज्याच्या प्रत्यर्थ हे अनुष्ठान केलेलं आहे तर त्याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे की ज्याच्या प्रत्यर्थ केलं आहे ते त्याच्यापर्यंत पोहोचलं आहे का नाही पोहोचलं आहे. तर म्हणून ह्या जगात केले जाणारे जे अनुष्ठान जी काय आहेत ती पण सध्याच्या या कलियुगामध्ये दोषपूर्ण आहेत. म्हणून कथा हे सर्वोत्तम अनुष्ठान आहे आणि अमृत हे पान हरिकथा आणि ते अमृतासारखं आहे. कर्मकांडामधली केलेली अनुष्ठानं जरी फेल झाली आणि फेल होणारच आहेत त्यात काही शंका नाही आहे, तरी या परिस्थितीमध्ये हरिकथा जी आहे तिने केलेलं जे अनुष्ठान आहे, हरिकथे जे अनुष्ठान आहे, तर ते एखाद्याच्या हृदयात भगवंताचं नाव प्रस्थापित करायला पुरेसं आहे. कथा मंत्र जप कथा हरिताप, कथा आहे ही सर्व प्रकारचा ताप हरण्यासाठी योग्य माध्यम आहे. या जगातली जेवढी काही अनुष्ठानं केली जातात तर काहीतरी भौतिक लाभाची इच्छा ठेवून आणि भौतिक ताप घटवण्यासाठी ही अनुष्ठानं केली जातात. परंतु कथा ही अशी आहे की जरी या प्रकारचे कर्मकांडी अनुष्ठानं सिद्ध झाली किंवा झाली नाही तरी कथा श्रवण करता आणि कथा करता दोघांना सुद्धा या प्रकारचा फायदा होतो की जे तीन ताप आहेत त्याचा यांच्या जीवनामध्ये लय होऊन जातो. कथा काळी काप कळी काळासी, जेव्हा कथेचा काळ चालू असतो कथा चालू असते तर त्या ठिकाणी काळ जो आहे तर तो पण तिथे उपस्थित राहिला खूप घाबरतो कापतो. या प्रकारे तुकाराम महाराज वर्णन करतात. तुका म्हणे कथा देवाचे ही ध्यान समाधी लागून उभा तेथे, नाहम तिष्ठा मी वैकुंठे, ना तर मी वैकुंठात राहतो ना मी तर हृदयी लोक योगी लोकांच्या हृदयामध्ये राहतो. जिथे कथा होते तत्र तिष्ठा मी नारदा, तर मी त्या ठिकाणी निवास करतो. तर ज्या ठिकाणी भगवंताची कथा केली जाईल तर ते भगवंताचं ध्यान पण आकर्षित करून घेते आणि समाधी लागून उभा तेथे. तर भगवंत आपल्या सच्चिदानंद विग्रहासहित त्या ठिकाणी येऊन उभे असतात त्यांची कथा श्रवण करण्यासाठी. तर या प्रकारे ही भगवंतांची कथा आहे आणि या श्लोकामध्ये या भगवंतांच्या या कथेचं वर्णन करण्यात आलेलं आहे. परत तुकाराम महाराज एका अभंगात सांगतात, कथा त्रिवेणी संगम देव भक्ती नाम. त्या कथेमध्ये तीन लोकांचा संगम असतो, त्रिवेणी संगम, तीन प्रकारचा संगम असतो. कथा त्रिवेणी संगम देव भक्ती आणि नाव, म्हणजे भगवंत स्वतः, भगवंतांची भक्तिमय सेवा आणि भगवंताचं नाव, या तीन गोष्टी कथेचा अविभाज्य भाग आहेत. तर कथेमध्ये प्रामुख्याने तीन गोष्टी असल्याच पाहिजेत तर त्यालाच कथा म्हणता येईल. कथा भगवंताबद्दल व्हावी, भगवंतांच्या गुणानुवर्णनाची कथा व्हावी. जर कथेमध्ये भगवंताचं गुणानुवर्णन नसेल तर त्याला कथा म्हणता येणार नाही. कथेमध्ये वर्णन भक्तिमय सेवा कशी करावी याचं असलं पाहिजे की एक साधक भक्तिमय सेवेमध्ये लागून
भगवंतांप्रती कशी रुची उत्पन्न करू शकेल याचं वर्णन असावं. जर कथेमध्ये हा भाग नसेल तर त्याला परिपूर्ण कथा असं म्हणता येणार नाही. आणि भगवंतांच्या नावाबद्दलची चर्चा कथेमध्ये असलीच पाहिजे. ह्या जर तीन गोष्टी कथेमध्ये नसतील तर त्याला कथा म्हणता येणार नाही. त्याला शिल प्रभुपात प्रजल्प असं म्हणतात, कारण प्रजल्पामध्ये या तीन गोष्टी नसतात. ना भगवंत असतात, ना भक्तीबद्दल काही विचार असतो, ना नावाबद्दल भगवंताचा काही विचार असतो. तर या प्रकारे ह्या तीन गोष्टी कथेमध्ये असल्या पाहिजेत, आणि विशेषतः भगवंताच्या नावाबद्दल चर्चा असली पाहिजे. तर विदग्ध माधव या ग्रंथामध्ये रूप गोस्वामी या नावाबद्दल वर्णन करताना आणि कथेबद्दल वर्णन करताना म्हणतात, तुंडे तुंड विनीरतिं विदुनते तुंडावली लब्धये कर्ण क्रोध कदंबिनी घटायते कर्णाभृदेभ्य सप्रहम चेत प्रांगण संगिनी विजयते सर्वेन्द्रियाणां कृतिं नो जाने जनिता क्रियाब्धिर अमृते कृष्णेति वर्णत्वयी. त्यामध्ये रूप गोस्वामीने लिहून ठेवलंय, आय डू नॉट नो हाऊ मच नेक्टर द टू सिलॅबल कृष्ण हॅव प्रोड्यूस. कृष्ण या शब्दामध्ये किती अमृत भरलेलं आहे. वेन द होली नेम ऑफ कृष्ण इज चॅन्टेड, ज्या कथेमध्ये भगवंताचं नाव चं उच्चारण केलं जातं, ज्या मगाच्या अभंगामध्ये ज्या अभंगावरती आपण चर्चा करतोय, तर तुकाराम महाराज सांगताय त्रिवेणी संगमामध्ये एक भगवंत असतात आणि भगवंताचं नावही असतं. तर हे भगवंताचं नाव किंवा कृष्णाचं नाव जेव्हा जपलं जातं, इट ॲपियर्स टू डान्स विद इन द माउथ, तर ते श्रवणकर्त्याच्या व कथाकर्त्याच्या मुखामध्ये नृत्य करतं. आणि मग त्याचा परिणाम काय होतो, वी देन डिझायर मेनी मेनी माउथ्स. त्यामुळे रूप गोस्वामींसारखे जे भक्त आहेत ते असं इच्छा करतात की आम्हाला एक मुख एक तोंड पुरेसं नाही आहे कथा करण्यासाठी, आणि कथा श्रवण करण्यासाठी एक दोन कान पुरेसे नाही आहेत आणि एक तोंड पुरेसं नाही आहेत, तर आम्हाला खूप तोंड भगवंतांनी दिले पाहिजेत. वेन दॅट नेम्स एंटर्स द होल्स ऑफ इयर्स वी डिझायर्स मेनी मिलियन्स ऑफ इयर्स चेत्त प्रांगण संगिनी विजयते सर्वेंद्रिया नाम कृतिम. की जेव्हा या प्रकारची कथा कानामध्ये प्रविष्ट करेल तर दोन कानाचे होल पुरेसे नाही आहेत, तर हजारो होल्स असले पाहिजेत. अँड वेन द होली नेम डान्सेस इन द कोर्ट यार्ड ऑफ द हार्ट चेत्त प्रांगण, चेतनेच्या प्रांगणामध्ये जेव्हा हे हरिनाम नृत्य करेल, इट कॉन्कर्स द ॲक्टिव्हिटीज ऑफ माइंड, तर ते मनाची कार्य आहेत तर त्याला शांत करेल. अँड देअरफोर ऑल द सेन्सेस बिकम इनर्ट, आणि एकदा मन समस्थितीला आलं, शांत स्थितीमध्ये आलं, की जी बाह्य इंद्रिय जी आहेत जी इकडे तिकडे पळत आहेत, तर ती पळणारी इंद्रिय जी आहेत तर ती एका जागी स्थिर होतील. श्रीमद भागवतामध्ये या इकडे तिकडे पळणाऱ्या इंद्रियांचं वर्णन करणारा पण एक श्लोक आहे, पण आता एक्झॅक्टली आठवत नाही आहे, तुम्हाला कोणाला आठवलं तर तुम्ही सांगू शकता. धावती धावतो समथिंग असं काहीतरी आहे, तर हां धावतो बही, हां त्या श्लोकामध्ये असं सांगितलं आहे की जर मन नियंत्रणामध्ये नसेल तर ती जी काही इंद्रिय आहेत ती सगळीकडे जसे घोडे मोकळे सुटले तर कसे धावतात तर त्याच्याप्रकारे धावत सुटतात. तर कथा श्रवण केल्यानंतर आणि कथेमध्ये भगवंताचं नाव श्रवण केल्यानंतर अशी धावणारी इंद्रिय जी आहेत धावतो बही तर ती नियंत्रणामध्ये येतात. पुढे तुकाराम महाराज सांगतात, तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. कथेमध्ये असणाऱ्या हरिभक्तांचे चरण रज वंदन करणे हे फारच उत्तम आहे. तर हे श्रवणकर्त्याचं महात्म्य आहे, जो श्रवण करतो त्याचं महात्म्य हे आहे की तुकाराम महाराज म्हणत आहेत की अशा प्रकारे जो कथा श्रवण करतो तशा हरिभक्ताचे चरण वंदन करणे हे फारच उत्तम आहे. जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. तर या भगवंताच्या कथेने दोषांचे डोंगर आहेत ते जळून जातात आणि सर्वसामान्यपणे नर नारी
जगातले लोक आहेत ते शुद्ध होऊन जातात गाती आणि ऐकती सादर जे पवित्र हरिकथा। जे लोक श्रवण करतात व श्रवण करवतात तर ते जो दोघे पण शुद्ध होतात। पुढे एक सांगतात, तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया, पर्व काळ पाया तळी अस वसे वैष्णवा। म्हणजे हरिकथा ज्या ठिकाणी चालू असते त्या ठिकाणी सर्व प्रकारचे तीर्थ पवित्र होण्यासाठी येतात। तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया, आपलं पुण्य वाढण्यासाठी शुद्ध होण्यासाठी जी साक्षात तीर्थ आहेत तीर्थस्थळं आहेत तर ते स्वतःला तिथे कथास्थानी प्रकट करतात। पर्व काळ पाया तळी वैसे वैष्णवा, आणि तिथे जे वैष्णव बसून हरिकथा श्रवण करतायत त्या वैष्णवांच्या पायाच्या तळाखाली पर्व काळ, म्हणजे आता मला ह्या शब्दाचा नेमका अर्थ माहीत नाही, पर्व काळ म्हणजे सुंदर काळ किंवा सर्व सौभाग्य या वैष्णवांच्या तळव्याखाली निवास करत असतं। आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अनुपम्य हा महिमा नाही द्यावया उपमा। आणि हा जो कथेचा महिमा आहे तो एकदम अनुपम्य आहे, नाही द्यावया उपमा। त्याला अजून दुसऱ्या कथेची उपमा दिली तर ती पुरेशी पडणार नाही। तुका म्हणे ब्रह्मा नेणे वर्णू या सिखा या सुखा। तुकाराम महाराज म्हणतात की हे या प्रकारे प्राप्त होणारं अनुपम्य महिमा असणारं आणि ज्याला कुठली उपमा लागू पडत नाही अशी जी कथा आहे त्यातून जे प्राप्त होणारं सुख आहे, तुका म्हणे ब्रह्मा नेणे वर्णू, तर ब्रह्मदेवाने जरी प्रयत्न केला या सुखाचं वर्णन करायचा तरी ब्रह्मदेवांना सुद्धा या सुखाचं वर्णन करण्यासाठी अतिशय कठीण जाईल। आणि म्हणून तुकाराम महाराज शेवटच्या वाक्यात म्हणतात की अनुपम्य हा महिमा नाही द्यावा या उपमा, तुका म्हणे ब्रह्मा नेणे वर्णू या सुखा। याप्रमाणे या कथांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे। तर आपण या ठिकाणी विराम देत आहोत। या ठिकाणी ज्या कथेचं वर्णन केलेलं आहे त्या कथेचं मी काही वर्णन केलेलं नाही, खरं तर कथेचं पण वर्णन करायला हवं होतं पण पुन्हा कधी संधी येईल तेव्हा कथेचं वर्णन करू। पण कथेचं वर्णन करण्याच्या अगोदर ज्याचं वर्णन केलं जातं किंवा ज्याच्याबद्दल ऐकलं जातं सर्वात महत्त्वाची गोष्ट की त्याचा महिमा माहीत असणं आवश्यक आहे। भागवत वाचण्यापूर्वी भागवत महिमा माहीत असणं आवश्यक आहे। म्हणून बऱ्याचशा जे आचार्य लोक आहेत त्यांनी भागवत महिमेचं वर्णन केलेलं आहे, भगवद्गीतेच्या महिमेचं वर्णन केलेलं आहे। आणि तसंच या तुकारामांच्या या अभंगामध्ये तुकारामांनी कथेच्या महिमेचं वर्णन केलेलं आहे। श्री तुकाराम महाराज की, श्रील प्रभुपाद की, इथं एक प्रेमानंदी।